हाय फ्रेंड, स्वागत है तुमचं माय लाइफ आयपी मॉम लाइफ मध्ये। आणि आता दिवसभर पाऊस होता, पण मात्र आता मस्त सूर्य निघालेला आहे आणि छान वाटत आहे। आयु आहे घरामध्ये, सॉरी काय करते तो घरामध्ये टीव्ही बघत आहे, मोबाईल खेळत आहे सोबतच, आणि पीयू आहे खेळत, आणि मी आता जाते माझ्या मैत्रिणीकडे। तर चला तुम्हाला सुद्धा दाखवते, तर आता बघू। कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक असा, घरी रहा, सुरक्षित रहा, आणि करमत नसेल तर नक्की माझे व्हिडिओ बघत चला। मी आता डेली म्हटलं तर डेलीच व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही नक्की बघा। आणि दोन तीन दिवस पाऊस आला होता आमच्याकडे, कसं चिखल झालेलं होतं बघा, त्याच्यामुळे मुलं येत नव्हती, म्हणून मात्र आता मस्त मुलं आलेली आहेत आणखी झुल्यावर झुलायला खेळायला बघा। मुलं कसे असं कुठे असं खेळतात आपले। होमवर्क करत आहे, स्वयंपाक झालेला आहे, नवीन मोबाईल आहे म्हणून पियू दाखवत आहे, कारण आता त्यांचे क्लासेस सुरू झालेले आणि क्लासेसमध्ये काही करणं होतं, तर त्याच्यामुळे आयु खात आहे कणीस। ये देखो, ये देखो, अच्छा ना। हाय फ्रेंड्स, आज आहे नेक्स्ट डे, तर आता वाजले आहे सकाळचे आठ, आज साडेआठ झाले आहेत, कारण आज संडे असल्यामुळे आम्ही जरा उशिरा सुटलो आणि मुलं वगैरे तशी आता झोपूनच आहेत। तर आता मी उठलेली आहे आणि मिस्टर वगैरे आहेत फिरत, तर ते फिरायला गेलेलेच आहेत, ते रोजच फिरतात आणि मुलं आहेत झोपून। तर आता मला चाय वगैरे ठेवलेला आहे मी, आणि आता चाय वगैरे पिऊन घेते, त्यानंतर आता काल मी हा ब्लॉग काल स्टार्ट केलेला होता आणि आज आता सध्या आणखी थोडंसं हे करेल। तर चला आता मी पिऊन घेते चाय। बघा इकडे माझा चाय होतं, इकडे आईचं दूध होतं, चाय दूध होतपर्यंत मला मुलं दाखवून येते झोपूनच आहे, हा अंधार आहे बघा। दोघंही बहीण भाऊ आहेत झोपून, मी तुम्हाला दाखवते असंडे आहे बघा। मी ते आणखी एक प्लांट आणून ठेवलेला आहे, अतिशय सुंदर वाटत आहे आणि याला छान हवा सुद्धा येत आहे बघा तुम्ही, त्या खिडकीत ना त्याला सन त्याला सूर्यप्रकाश पण येतो आणि हवा पण मस्त येते। ते झाड आता सुद्धा हलत आहे, हालांकि दरवाजे माझे लावून आहे, तुम्ही बघू शकता इथून मस्त हवा येते। इथूनच मी कधी कधी तुम्हाला दाखवते व्ह्यू, आज खूप सुंदर आहे कारण इतक्या मध्ये रोजच आभाळ आभाळ होत, पण आज मात्र आता कपडे बघा हे असेच छान आहेत बघा, काय झाड हलते बघा, किती सुंदर बघा, कारण आज हवा खूप आहे बाहेर आणि सोबतच ऊन सुद्धा निघालेली आहे आणि दोन तीन दिवस इतका पाऊस होता हे बघा। आज वातावरण इतकं सुंदर आहे, आज हवा सुद्धा निघालेली आहे आणि हे साडेआठ वाजताचं दृश्य आहे, हवा सुद्धा आहे, ऊन सुद्धा आहे आणि पाऊस नाही आहे। मेन म्हणजे पावसाने थोडासा आराम घेतलेला आहे, खूप मस्त वाटत आहे मला इथे, तर पाऊस नाही आहे, पाऊस कारण लगातार दोन तीन दिवस पाऊस पडलेला आणि आता पाऊस मात्र कमी झाला आहे, कमी झाला आहे म्हणजे कसे आज आहेच नाही पाऊस आणि खूप मस्त वाटत आहे बाहेर बघा, सुंदर वातावरण आहे मस्त हलत आहे आणि इकडे बघा या साईडला तुम्हाला ऊन सुद्धा आहे। आज मोकळं आहे आभाळ पूर्णपणे, आज आभाळ मोकळं आहे आणि हे बघा इथे ऊन सुद्धा आहे, हे आमचे झाड आहे तिथे बघा तुम्हाला ऊन दिसत असेल, झाडाखाली मुलं खेळतात, टायर बांधलेले आहेत आम्ही, तिथे मुलं खेळतात आणि ऊन मस्त आहे, आज छान वाटत आहे हे बघा, प्लांट कसे सुंदर हलते आहे पाम। तर चला मी आता बनवते आहे स्वयंपाक, माझे सकाळचे सगळे काम वगैरे झालेले आहेत आणि मी आता स्वयंपाक बनवते आहे। तर मी या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे, संडे असल्यामुळे मी या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे बिर्याणी आणि चिकन। तर चला आता मी बनवून घेते चिकन आणि बिर्याणी, त्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केली असती, पण थोडासा प्रॉब्लेम आहे मोबाईलचा त्याच्यामुळे ते करत नाही, मात्र मी आधी केली आहे तर तुम्ही नक्की बघून घ्या
आधी चला आता मी बनवते बिर्याणी वगैरे, मग नंतर तुम्हाला दाखवते आणि मग तुमच्याशी भेटते। तर हे बघा फ्रेंड्स, ही आहे बिर्याणी आणि हे आहे चिकन वेगळं आणि त्याच्या खाली आहे रस्सा। आम्ही चिकन रस्सा सगळं वेगवेगळे बनवतो आणि बघा बिर्याणी मस्त झाली। हे बघा फ्रेंड्स, हे आहे श्रीखंड। चला आता मी, मला फार आवडते हे बदाम पिस्तावाला फ्लेवर, तर चला आता मी ते खाते आणि सोबतच आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे। चला फ्रेंड्स, तर आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी आता हा थोडंसं श्रीखंड आहे उरलेलं, तर मला फार अरे या बाय फ्रेंड्स। चला तर आपण भेटू, आता वाजले आहे सायंकाळचे 6 वाजत आहे आणि आता मी करते आहे व्हिडिओला एंड। तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। घरी रहा, सुरक्षित रहा, बाहेर निघू नका, गरज असेल तरच निघा। तर याचबरोबर मी करते व्हिडिओला एंड, तर भेटू। आणि माझ्या चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय फ्रेंड्स।